राज्यामध्ये अनेक ठिकाणी मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण हे सुरू झालेलं आहे, मात्र या सर्वेक्षणात अनेक अजब प्रश्न विचारले जात आहेत। तुमच्या कुटुंबातील विधवांना हळदी कुंकवासारख्या शुभ कार्यामध्ये बोलवलं जातं का? कावीळ झाली तर कुणाकडे उपचार घेता? असे अनेक अजब प्रश्न या प्रश्नावलीमध्ये आहेत। तसंच किमान 20 ते 25 मिनिटं लागत असलेल्या मुलाखती 20 ते 25 मिनिटं लागत असल्याचा अनुभव या कर्मचाऱ्यांना येतोय। त्यामुळे दिवसभरामध्ये एक कर्मचारी फार तर 15 ते 20 कुटुंबांचं सर्वेक्षण हे पूर्ण करू शकतोय। तर सर्वेक्षणामध्ये नेमके कोणते प्रश्न हे विचारले जात आहेत पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। घरामध्ये पाणी कोण भरतं? घरात स्नानगृह नसेल तर आंघोळीसाठी कुठे जाता? कुटुंबातील महिला इतरांकडे धुणी भांडी करतात का? घरातील विधवांना कुंकू लावण्याची मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का? विधवा महिला औक्षण करू शकतात का? विधुर पुरुषांचे विधवा महिलांचे पुनर्विवाह होतात का? स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे असं बंधन आहे का? मुलींचं लग्न साधारण कोणत्या वयात केलं जातं? मुलांचं लग्न उशिरा होण्याची कारणं नेमकी काय? कोणाचा आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह झालाय का? जागरण गोंधळ किंवा अन्य विधींसाठी कोंबडा बकऱ्यांचा बळी दिला जातो का? पहिलं अपत्य मुलगाच झाला पाहिजे अशी मानसिकता आहे का? आजारी व्यक्तींची दृष्ट काढणं, अंगारा लावणं, गंडा बांधणं असे प्रकार करतायत का? कुटुंबात 10 वर्षात कुणी आत्महत्या केली आहे का? असेल तर कारण काय? कावीळ झाल्यास उपचार कोणाकडे घेता? असे काही अजब प्रश्न या सर्वेक्षणात विचारले जात आहेत।